रेमडेसिवीर नंतर आता नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसिस वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालाय. पीडित रुग्णांच्या नातेवाईकांची औषधांसाठी पळापळ सुरू आहे. मनपा रुग्णालयात उपचार होत नसल्यानं रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठवलं जात आहे, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढतीय. कोरोनानंतर आता काळ्या बुरशीनं नाशिककरांची चिंता वाढवली. म्युकरमायकोसिसचा सर्वाधिक जोर राज्यात असल्याचं पाहायला मिळतंय. देशभरात म्युकरमायकोसिसचे तब्बल 5,500 रुग्ण आहेत, त्यात बुधवारपर्यंत 126 अधिक बळी घेतलेत. यातील सर्वाधिक 90 मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले. मुंबईमध्ये शुक्रवारी या काळ्या बुरशीचे 29 नवे रुग्ण भरती झाले, तर 4 जणांचा मृत्यू ओढावलाय. म्युकरमायकोसिसनं तब्बल 22 राज्यांमध्ये आपले हातपाय पसरले. दिल्ली एम्सचे एंडोक्रायनॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर निखिल टंडन यांनी म्युकरमायकोसिसही हवेतून पसरतो असा इशारा दिलाय. अर्थात उत्तम प्रतिकारशक्ती असणाऱ्या निरोगी व्यक्तीला म्युकरचा धोका नाही, तसंच म्युकर फुफ्फुसांमध्ये पसरण्याचा धोका आहे, मात्र तो कमी आहे असं डॉक्टर टंडन यांनी सांगितलंय. शरीरात उत्तम प्रतिकारशक्ती असेल तर म्युकरशी लढा देता येतो असंही डॉक्टर टंडन म्हणाले. म्युकरमायकोसिस कोरोना उपचारांमुळे बळावलेला नाही असा निर्वाळा वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांनी केलाय. नव्या म्युटंटमुळे स्वादुपिंडातील साखर पातळी वाढ होतीये असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे कोविड उपचार पद्धतींना दोष देणं अयोग्य असल्याचं तात्याराव लहाने यांनी म्हटलंय. म्युकरमायकोसिस प्रतिबंधक औषधांचा पुरवठा मुबलक करा, तसंच आयुष्यमान भारत आणि अन्य विमा योजनांमध्ये याचा समावेश करा अशी मागणी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे. पंतप्रधानांना सोनिया गांधी यांनी आज पत्र लिहून ही मागणी व्यक्त केली. मुंबईकरांना 10 जूनपासून स्पुटनिक लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेनं लसीसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरमध्ये असलेल्या 3 निविदा स्पुटनिक लसीसाठीच्या आहेत, त्यासंबंधी बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. येत्या 10 जूनपासून मुंबईकरांना स्पुटनिकची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेनं 1 कोटी लसींचे डोस विकत घेण्यासाठी निविदा काढली आहे. कल्याण डोंबिवलीत लसींचा तुटवडा आहे, त्यामुळे या संपूर्ण आठवड्यात फक्त गुरुवारीच लसीकरण झालं. 4,000 लसींचा साठा येताच 17 केंद्रांवर लसीकरण झालंय. KDMC मध्ये आज मितीला 2,08,000 नागरिकांचं लसीकरण पालिकेनं केलं, पण 1.5 महिन्यांपासून लसीच्या तुटवड्याचा परिणाम पाहायला मिळतोय. गोंदिया जिल्ह्यात एका 62 महिलेला एकाच दिवशी कोविशिल्डचे 2 डोस दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. पहिला डोस दिल्यानंतर 10 मिनिटाच्या अंतरानं पुन्हा त्याच महिलेला बोलावून दुसरा डोस दिल्याची तक्रार या महिलेनं केली. गोरेगाव तालुक्यातील गिधाडी लसीकरण केंद्रावर हा प्रकार घडलाय. अनसुया पारधी असं या महिलेचं नाव असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळलाय. भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील ग्रामीण भागात नागरिक लसीकरण केंद्रांकडे पाठ दाखवतात. कोरोना लस घेतली तर मृत्यू होतो हा गैरसमज इथं पसरलाय, त्यामुळे लसीकरणाला खीळ बसली आहे. आदिवासी बहुल भागातील नागरिकांचा हा गैरसमज दूर व्हावा म्हणून ग्रामीण स्तरावर तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक संस्था या सगळ्यांनी मिळून जनजागृती करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. कोरोना काळातही अविरत सेवा देणाऱ्या मुंबई ठाणे विभागातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं लसीकरण मंदावलंय. 6,300 फक्त 1,709 कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालंय. मुंबई ठाणे विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण रखडलंय. कोरोना योद्धे म्हणून त्वरेनं लसीकरण करावं अशी मागणी करूनही सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्षच केलंय. लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, पण साठाच नाहीये, त्यामुळे आठवडाभरात लसीकरण मंदावलं. सध्या दिवसाला सरासरी 11,66,000 डोस दिले जातात. गेल्या आठवड्याला हा निच्चांकी स्तर आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, कर्नाटक, ओडिशामधील लसीकरण केंद्र बंद करावी लागली आहेत. मार्चमध्ये सरासरी 13,42,000 इतकं लसीकरण होतंय. विकासाचा ध्यास म्हणजे